हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझं नाव शैलेश सिंह लाड, उपासना केंद्र नाना चौक। 22 जानेवारीच्या एक आठवड्या अगोदरच मला घरी झोपलेलं असताना म्हणजे छातीत जळजळ झालं, ढेकर यायला लागले, पाठीत पिंच व्हायला लागलं। तर झोपेतून मी जागा झालो आणि बाजूलाच बायको आणि माझा मुलगा यश हे झोपले होते। त्यांना मी उठवलं नाही, कारण मी बोललो की साधारण ढेकर येतात म्हणजे ॲसिडिटीचं असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं, पण तो त्रास काही केल्या वाढत गेला आणि थोड्या वेळी मला नैराजानी माझ्या बायकोला उठवावं लागलं आणि तिनं मी सांगितलं की मला असा असा त्रास होतोय। तर तिने घाबरून माझ्या आईला उठवलं आणि तिने सांगितलं की ह्याला असा असा त्रास होतोय बघा। तर त्या दोघींनी माझी पाठ आणि छाती चोळायला सुरुवात केली। तात्पुरतं मला बरं वाटलं, पण त्यानंतर मला माझ्या बायकोने सांगितलं की थोडं तुम्ही चालून घ्या। तर मी माझ्या जिथे मी राहतो ठाकूरगुवाला तिथे मी त्या वाडीमध्ये थोडा वेळ चालून आलो, एक 22 पावलं चाललो असेल, आणि परत मी येऊन घरी येऊन शांतपणे झोपलो। त्यानंतर सहउपासना 22 जानेवारीला होती। त्यावेळेला मी सहजपणे, मला माहिती नाही कसं, पण मी बापूंच्या फोटोसमोर उभा राहिलो। माझी उपासना संपल्यानंतर मी बापूंना सहज बोलून दिलो की बापू, माझ्या खिशामध्ये आता सिगरेट आहे, मला ती सोडायची आहे। मी किती प्रयत्न केला मी ती सोडू शकत नाही, आता तुम्हीच काय तो कान पिळा। 24 जानेवारीला मी रुटीन माझं जसं होतं डिस्ट्रीब्युशनचं, तसा मी माझ्या सहकार्याला प्रभादेवीवरनं उचलून त्याच्याबरोबर मॅगझिन घेऊन मी अंधेरीपर्यंत प्रवास केला। सगळं सुरळीत चालू होतं, आम्ही डिस्ट्रीब्युशन करत करत अंधेरीपर्यंत पोहोचलो। अंधेरी स्टेशनला पोहोचल्यानंतर अचानक माझ्या कमरेमध्ये कळ गेली आणि ती कळ म्हणजे असह्य असं वेदना मला झाली, जेणेकरून मला उठता पण येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं। तर मी माझ्या सहकार्याला सांगितलं की मला अशी अशी वेदना होते, तर तू मला थोडस पाठीला जरा मालिश करून दे, आणि तसं त्यांनी केलंय थोडा। आणि मग तिथून मी पुढे आम्ही सॅन्टाक्रूजला आलो। सॅन्टाक्रूजला नानावटी हॉस्पिटलच्या इकडे विलेपार्लेला म्हणजे विलेपार्ले सॅन्टाक्रूजच्या मध्ये नानावटीच्या इथे आल्यानंतर मला जो त्रास घरी झालेला तो त्रास मला तिथे व्हायला लागला। ढेकर यायला लागले, पाठीत पिंच व्हायला लागलं आणि असह्य वेदना व्हायला लागल्या आणि त्याबरोबर घाम पण यायला लागला। तर मी तिथे उभा राहून मी आपल्या स्वतःच्या हाताने स्वतःची छाती चोळत उभा राहिलो, तेव्हा मला माझं सर असं करता करता आम्ही खारपर्यंत पोहोचलो। खारला मी त्याला सांगितलं की एक काम कर, माझ्यासाठी जेलुसिलचे 2 पाकिटे घेऊन ये, जेणेकरून हा ढेकर जो येतो ना मला थांबेल। तर त्यांनी जाऊन माझ्यासाठी जेलुसिलचं एक पाकिट आणलं, त्यातले 2-3 गोळ्या मी खाल्ल्या आणि शांत पण उभा राहिलो। त्यावेळेला मला समोर म्हणजे मी कुठे उभा होतो हे माझ्या लक्षात होतं, पण ते स्ट्राईक होत नव्हतं। मी एक्झॅक्टली गुरुक्षेत्रमच्या ऑपोजिट रोडला उभा होतो बायाच्या बाजूला, आणि मी असा विचार करणार तेवढ्यात माझा जो सहकारी होता त्याने मला सांगितलं, लाडसाहेब तुमच्या बापूंचं क्लिनिक इकडेच आहे ना, तर आपण तिकडे का नाही जात आहोत। तेव्हा त्याने मला तेव्हा आठवण करून दिली आणि तेव्हा मला पटकन एक जसं आपल्या एक स्ट्राईक होतं ना की बाबा अरे सगळे दरवाजे उघडले आपल्यासाठी, तसं मला स्ट्राईक झालं आणि मी बोललो की ठीक आहे मित्रा, आता तू बाईक चालव आणि मी तुझ्या पाठी जिथे मी तुला घेऊन जातोय तिथपर्यंत आपण जाऊया। आणि असं करत करत आम्ही गुरुक्षेत्रमला पोहोचतो। गुरुक्षेत्रमला तर त्यांनी वरती लीनम पडेलकरना फोन केला आणि त्यांना कल्पना दिली की असं असं होत आहे। तर लीनम पडेलकरनी लगेच वरती बोलवून घेतलं मला आणि त्यांनी माझा ECG काढला। ECG काढल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडा आराम करा, मला ब्लड प्रेशर आहे। मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे का? मी बोललो नाही, मला ब्लड प्रेशरचा त्रास वगैरे काही नाही। तरी मग त्यांनी मग सांगितलं की काम करा, थांबा, मी बापून सुजितदादांना सांगते, इन्फॉर्म करते, आणि त्याप्रमाणे मग थोड्या वेळी सुजितदादा आले। सुजितदादा आल्यानंतर सुजितदादांनी मला विचारलं, काय बाळा काय होतं तुला? तर मी बोललो छातीत जळजळत आहे आणि खूप वेदना होत आहेत, असह्य वेदना होत आहेत। तर दादांचं एक आश्वासक नजर आणि त्यांनी पटकन मला बोलले की बिंदास रा, सगळं काय व्यवस्थित होईल। एवढं बोलल्यानंतर मला सगळं शांत वाटू लागलं आणि मी बोललो की बापू असताना आपल्याला कसली चिंता आहे। आणि त्यानंतर मग त्यांनी मला एका डॉक्टरकडे पाठवलं आणि बरोबर एक सहकारी पण दिला, शंतनू नातू, यांना माझ्याबरोबर पाठवलं। आणि माझा जो सहकारी होता दिनेश सिंह लोखंडे, तर त्यांना पण म्हणजे त्यांनी सांगितलं की काय करायचं नक्की, मग त्याप्रमाणे रहेजा हॉस्पिटलच्या बाजूला डॉक्टर हरीश मेहता यांचं क्लिनिक आहे, तिथे मला नेण्यात आलं। ऑफकोर्स
दादांनी मला त्याप्रमाणे आम्ही तिथे पोहोचलो आणि तिकडे प्राथमिक जो पडेलकर डॉक्टरांनी जो ECG काढलेला तो हरीश मेहतांना पहिला दाखवण्यात आला. त्यानंतर हरीश मेहता स्वतः येऊन त्यांनी एक ECG काढला आणि भरपूर क्लिनिकमध्ये भरपूर गर्दी होती. त्यावेळेला हरीश मेहता स्वतः बाहेर धावत आले आणि त्यांनी मला अक्षरशः शिव्या घातल्या. अरे किती सिगरेट पितोस तू, मरायचंय का तुला? तर मी बोललो नाही, मला काही कळलं नाही. बोलले अरे तुझी अवस्था जाम बिकट आहे, एकदम गंभीर आहे, तुला कळत नाही तुला काय झालंय ते. तर मी बोललो की नाही मला माहिती नाही काय झालंय. तर बोलले की मला लवकरात लवकर तुला ट्रीटमेंट द्यायची आहे, तर तू मला सांग रहेजा, हिंदुजा, सैफी की अजून कुठलं हॉस्पिटल. तर मी आपल्या नेहमीप्रमाणे म्हणजे घरच्या जवळ असलेलं सैफी हॉस्पिटल सांगितलं. तर मला डॉक्टर बोलले की वेड आहेस का, मी कधी पोहोचणार, तू कधी पोहोचणार तिथे आणि मला तुला ट्रीटमेंट द्यायची आहे आणि ऑलरेडी एवढा टाईम निघून गेलेला आहे, सो दॅट गोल्डन आवरमध्ये तुला मला ट्रीट करायचं आहे, तर तू मला सांग कुठे जायचं. तर मी बोललो की मग नानावती जवळ आहे, तिथेच जातो. मग त्यांनी मला सांगितलं की एवढं कोण आहे. मी बोललो माझा एक सहकारी आहे आणि सुचिता मी एक श्रद्धावान भक्त आहे, त्यांना पाठवलं आहे. मग त्यांना त्यांनी कल्पना दिली की मी एक चिठ्ठी लिहितो, ते लिहून तुम्ही यांना नानावटीमध्ये घेऊन जा, पेशंटला चालवायचं नाही, डायरेक्ट वरती ICU घेऊन जायचं. तसं मला त्यांनी काही न करता, वेळेचा विलंब न करता नानावटीला घेऊन गेले. वरती गेल्या गेल्या फटाफट जी प्रक्रिया होती त्यांनी मला कपडे बदलायला दिले. माझा फोन मी माझ्या सहकार्याकडे दिला आणि त्याला सांगितलं फक्त घरी फोन करून सांग की असं असं मी ॲडमिट झालोय. ऑफकोर्स त्या वेळी येताना मी बायकोला फोन केला होता आणि तिला कल्पना दिली होती की मी असं असं ॲडमिट होतो आणि सुचिताने मला सांगितलंय की आपल्याला हे करावं लागेल म्हणून. तर ती बोलली की मी येते म्हणून. मी बोललो की नको, माझ्या छोकऱ्याची तेव्हा फायनल एक्झाम चालू होती. तर मी बोललो की तू येऊ नकोस, बापू आहे सगळं बघून घेते. आणि नानावटीमध्ये मी गेल्यानंतर मला डॉक्टर हरीश मेहता आहे त्यांनी सांगितलं की आपण आता एक एंजिओग्राफी करूया. आणि एंजिओग्राफीमध्ये असं दर्शवलं गेलं की त्याच्यामध्ये माझी जी मेन रक्त पुरवठा जी पुरवते आपल्या हार्टला, त्या वेनमध्ये 100% ब्लॉकेज आहे आणि दुसरा पर्याय नसल्या कारणाने त्यांनी मला सांगितलं लाड तुमची ही जी मेन वेन आहे त्याच्यामध्ये 100% ब्लॉकेज आहे अँड एंजिओप्लास्टी इज द लास्ट ऑप्शन. सुचितांनी ऑफकोर्स त्यांच्या श्रद्धावान भक्तांसाठी पहिलंच सांगितलं की फर्स्ट यू हॅव टू सेव्ह हिम. पैसे कुठे जाणार नाही, पैसे तुमचे तुम्हाला मिळतील. आणि मग प्रक्रिया चालू झाली, त्यांनी माझा फॉर्म भरून घेतला. मला आधी डॉक्टरांनी विचारलं तुझी मेडिक्लेम आहे का, मी म्हटलं मेडिक्लेम वगैरे काही नाही आहे, मी एक साधारणचा एक एक्झिक्युटिव्ह आणि मी माझ्या फर्ममध्ये काम करतो, तेवढाच एक पगार मिळतो. ऑफकोर्स मी अगोदर इन्शुरन्स काढलं होतं पण ह्या वर्षीच मी काढलं नाही आणि नेमका हा असा प्रकार घडला. तर डॉक्टर बोलले हरकत नाही, आपण आता एंजिओप्लास्टी आपण सुरुवात करूया, मी तुम्हाला लोकल ॲनेस्थेसिया देतो आणि तुम्हाला त्यांनी तुम्हाला थोडीशी ग्लानी येईल. पण मी त्यावेळेला माझ्या गळ्यातलं जे लॉकेट होतं ते काही केलं मी काढत नव्हतो. तर डॉक्टरांनी बोलले की एक काम कर, तू काढू नकोस पण तू ते साईडला ठेव आणि तुझा उशी काढी ठेवलंच तरी चालेल, कारण हे काही मॅन्डेटरी म्हणजे गोष्टी असतात जे आपलं पाळावं लागतात. त्याप्रमाणे मी ते लॉकेट उशी खाली ठेवलं आणि बापूंचा जप हा चालूच होता माझ्या. ओम मन सामर्थ्य जाता शिरणम हा जप माझा चालू होता. आणि असं करता करता मी समोरच्या LCD स्क्रीनवरती मी प्रक्रिया बघू शकत होतो. त्यांनी मला दाखवलं की ब्लॉकेज कुठे आहे ते आणि मग त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आपण एक बबल ब्लास्ट करणार आहोत आणि जेणेकरून त्यांनी तो ती जी रक्तवाहिनी घुटली आहे ती मोकळी होईल आणि मग तुमचा जो तुम्हाला जी जळजळ होते किंवा जो त्रास होतोय तो कमी होईल. त्यावेळेलाही मला गांभीर्य कळलं नव्हतं आणि त्यावेळेला मी असं आजूबाजूला बघितलं तर ज्या नर्सिंग आणि जे इतर डॉक्टर होते त्या अक्षरशः हात जोडून उभे होते आणि ते LCD स्क्रीनवरती बघत होते. मला तरी कळत नव्हतं की एवढं गंभीर परिस्थिती असू शकेल, पण त्याही परिस्थितीत बापूंचा जप चालू होता आणि बापूंनी मला त्याही परिस्थितीतून सेफली बाहेर काढलं. ऑफकोर्स बबल ब्लास्ट झाल्यानंतर मला थोडं जळजळ होतं. डॉक्टर मेहता आले आणि बोलले की लाड तुम्हाला कसं वाटतंय, बोललो थोडी जळजळ होते. ते बोलले की वायर काढल्यानंतर सगळं ठीक होईल अँड यू विल बी ऑल राईट. त्यानंतर जेव्हा वायर काढली तेव्हा अक्षरशः सांगतो की मी
सुटकेचा निश्वास सोडला. म्हणजे अक्षरशः मला इतकं बरं वाटलं की तो पेन अक्षरशः निघून गेला होता. आणि मी डॉक्टरांना बोललो की आता मला दुखत नाही आहे, तर ते बोलले की ऑल राईट, यू आर आउट ऑफ डेंजर. तेव्हा मला कळलं की आउट ऑफ डेंजर हा जो मी सकाळपासून केलेला प्रवास होता हा किती गंभीर होता. म्हणजे त्या दिवशी नक्कीच वेळ आली होती पण काळ आला नव्हता. म्हणजे बापूंनी ती वेळ आणि तो काळ आपल्या हातात घेतलं होतं आणि मी ज्या विश्वासाने बापूंचं रॉकेट पकडलं होतं त्या जिद्दीवरती बापूंनी मला त्या संकटातून एकदम बोलतात ना सुखरूप बाहेर काढून आणलं. त्यानंतर एक महिन्यानंतर मी ऑफकोर्स दादांना भेटायला गेलो. त्यावेळेला दादांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. दादांनी मला फक्त खुणेने विचारलं की सिगरेट मिळवलं नाही, कारण मला सोडायचीच होती सिगरेट. आणि त्यांनी मला सांगितलं एक झुरका पण नाही आणि एक सिगरेट पण नाही. मी बोललो नाही, ह्याच्यापुढे मी कधी सिगरेटला हात सुद्धा लावणार नाही, बघणार पण नाही. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सिगरेट हा विषय माझ्यासाठी बंदच झाला आहे. ऑफकोर्स शेवटी सांगू शकतो की बापूंना एवढं सांगू शकतो की आमची म्हणजे आम्ही एक नॉर्मल श्रद्धावान भक्त आहोत, आमच्याकडनं चुका या होतच राहणार आणि आम्ही चुकणारच आहोत. पण कितीही चुका झाल्या तरी आम्हाला दूर सारू नका, कारण जो प्रवास मी बघितला आहे तो कुणालाही अनुभवायला येऊ नये अशीच माझी बापूचरणी प्रार्थना आहे. आणि आमचा आमची जी भक्ती आहे ती द्विगुणूच आहे. आम्ही बापूंना असेच नॉर्मल जे आम्ही श्रद्धावान आहोत तसेच आम्ही त्यांच्या पायाशी राहू, हे एवढंच फक्त मागणार. हरिओम श्रीराम अंबादेवी.